संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून अधिवेशन लोकोपयोगी होण्यासाठी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं सर्व पक्षांना आवाहन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं सा सबलीकरण आणि पायाभूत सेवा क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना हे सरकारचं सा महत्वाचं उद्दिष्ट अरुण जेटली चंद्रपूर औरंगाबाद तसंच नागपूर ऊर्जा प्रकल्पांना मिळाले राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार सर्वांना चोवीस तास वीस उपलब्ध व्हावी असं राष्ट्रपतींचं आवाहन लोकप्रतिनिधींवरील प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी बारा विशेष न्यायालय स्थापन करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब आधारला विविध कल्याणकारी योजनांशी जोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होण्याची शक्यता आणि पीव्ही सिंधूची दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या संसदेचं अधिवेशन लोकोपयोगी होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते सुरळीत चालावं याकरता केंद्र सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते पाच जानेवारी दोन हजार अठरापर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात संसदेच्या एकूण चौदा बैठका होणार आहेत या अधिवेशनात मुस्लिम महिलांसरक्षण मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा बहाल करण्याच्या विधेयकासह इतर महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर करण्यात येतील अशी शक्यता आहे तसंच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर राज्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा अध्यादेश आणि काही पुरवणी मागण्यांवर चर्चा अपेक्षित असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं लोकसभेत आज सदनाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल राज्यसभेतही आज विशेष सरकारी कामकाज पटलावर नसून खासगी सदस्य कामकाज होणार आहे दरम्यान विरोधी पक्षानं आपले मुद्दे मांडायची संधी द्यावी असं है आवाहन राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी पक्षांना जनतेच्या समस्यांना न्याय मिळावा याकरता विरोधी पक्षानंही सरकारला सहकार्य करावं असा सल्ला त्यांनी या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत असल्यानं तिवादळी ठरण्याचीही अपेक्षा आहे देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं सा सबलीकरण आणि पायाभूत सेवा क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना हे केंद्र सरकारचं पुढच्या वर्षासाठीचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आह फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते केंद्र सरकारनं याविषयीची सविस्तर योजना आधीच जाहीर कलि असं म्हणाले बँकांची कर्ज देण्याची क्षमता अधिक वाढली तर लघु सूक्ष्म आणि मध्यम क्षेत्रातल्या उद्योगांना त्याचा लाभ होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे अनुत्पादित मालमत्ता आणि वाढत्या थकीत कर्जामुळे बँकांची कमी ऋण क्षमता वाढवण्यासाठी पुरेसं भांडवल असणं आवश्यक असल्याचं म्हणाले याशिवाय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी रेल्वेसारख्या पायाभूत सेवा सुविधांमधली वाढती गुंतवणूक तसंच ग्रामीण भागात स्वच्छता आणि गृहनिर्माण प्रकल्पांना गती त्याला सरकारचं प्राधान्य राहील असंही त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधींविरोधात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यांचा जलदगतीनं निपटारा करण्यासाठी देशभरात बारा विशेष न्यायालय स्थापना करण्याचा सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे यासाठी केंद्र सरकारनं सात कोटी ऐंशी लाख रुपयांची तरतूद करावी आणि येत्या एक मार्च दोन हजार आठपर्यंत अठरापर्यंत विविध राज्यांमध्ये ही न्यायालय स्थापन करावीत अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून हा निर्णय तातडीनं असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत जलदगती न्यायालयांच्या धर्तीवर अशा प्रकारच्या न्यायालयांची निर्मिती करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीतल्या उमेदवारी अर्जाच्या माहितीच्या आधारावर लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या सुमारे एक हजार पाचशे एक्क्याऐंशी प्रकरणांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडे मागितली आहे यावरची पुढची सुनावणी सात मार्चला होणार असून दोषी आढळलेल्या लोकप्रतिनिधींना आयुष्यभरासाठी निवडणूक लढवायला बंदी घालण्याचा निर्णय अपेक्षित आहा विविध सरकारी योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमांना आधारशी जोडणं अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला हंगामी स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे केंद्र सरकारनं विविध सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत वाढवली बँक खाती आणि मोबाईल क्रमांकाशी आधार जोडणी अवैध आणि घटनाविरोधी असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सलग सहाव्यांदा येईल असा अंदाज विविध खासगी संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर पाहणीत वर्तवला गेला तर हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन भाजपाला इथेही यश मिळेल असाही अंदाज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाची कसोटी असं वर्णन केल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात त्रेसष्ट टक्के काल मतदान झालं त्र्याण्णव जागांसाठी सुमारे पंचवीस हजार मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे पार पडलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद जिल्ह्यात साबरमती मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पहिल्या टप्प्यात नऊ डिसेंबरला मतदान झालं होतं या दोन्ही टप्प्यातल्या मतदानाचे तसंच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार आहे राज्यातल्या चंद्रपूर औरंगाबाद आणि और नागपूर इथल्या ऊर्जा प्रकल्पांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या जीएमआर वरोरा ऊर्जा केंद्र या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला परिवहन क्षेत्रातल्या श्रेणीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या या एका ऑटोमोबाईल कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला तर उद्योग क्षेत्रातल्या नागपूर जिल्ह्यातला सुपर औष्णिक ऊर्जा केंद्र प्रकल्पाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला देशात सर्वांना चोवीस तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्तानं काल नवी दिल्ली इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते ऊर्जा बचत करणाऱ्या उद्योगांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला तसंच ऊर्जा संवर्धनाचं सा महत्त्व सांगणाऱ्या चित्रकला स्पर्धेत यश मिळवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना देखील राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पुरस्कार देण्यात आले चौथी ते नववी तववी देशभरातल्या सुमारे सव्वा कोटी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता केंद्र सरकारनं पूर्वी दिलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी योजना पोहोचवण्याचा प्रयत्न यावेळी सरकारनं केलाय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं पूर्वी खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही हे टाळण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य दिल्याचं म्हणाले बोंडअळीग्रस्त विम्याचे पैसे कीटकनाशक कंपन्यांकडून नुकसान भरपाई आणि सरकारची मदत या तीन स्तरावर सरकार आर्थिक मदत करणार असंही त्यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली असून या समितीचा अहवाल तीन महिन्यात अपेक्षित आहे याप्रकरणी चौकशीत कुलगुरू दोषी असल्याचं स्पष्ट झालं म्हणून त्यांचा राजीनामाही घेतला असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं रक्तदात्यांकडून मोफत रक्त घेऊन त्याची बाहेर विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी लक्षवधीच्या उत्तरादाखल काल केलं कोल्हापुरातलं छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदिराच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तरादरम्यान काल दिली काल विधान परिषदेत मराठी शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्याचा आरोप करत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळला त्यामुळे शिक्षक आमदारांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली मुस्लिम आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत काल सभात्याग केला मेहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सगळे प्रश्न पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत निकालात न्यातील अशी ग्वाही राज्यमंत्री मदन येरावार यांनी काल दिली कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा आठ तहास कशासाठी असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी काल उपस्थित केला दीड लाखांची कर्जमाफी करण्यापेक्षा जर सरकारला खरोखरच काही करायचं असेल तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून टाका अशी मागणी मुंडे यांनी काल विधानपरिषदेत केली मुंबई दिल्ली कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्गाची सरकारला घाई आहे मात्र मुंबई गोवा महामार्ग सरकार पूर्ण करत नाही असा आरोप करत कोकणातल्या आमदारांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम अर्धवट ठेवणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी आणि तातडीनं या महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली कराड चिपळूण मार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी आमदार मोहनराव कदम आनंदराव पाटील जोगेंद्र कवाडे ॲडव्होकेट हुस्नबानो खलील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं शिवसेना जनतेची पहारेकरी म्हणून भूमिका निभावत आहे राज्यातल्या अनेक समस्या नष्ट करण्यासाठी जनतेनं सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन आवा युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल अहमदनगर इथं केलं ठाकरे यांच्या उपस्थितीत काल शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सध्याची शिक्षण पद्धती शेतकऱ्यांच्या समस्या याविषयी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका शिवसेनेनं विद्यार्थ्यांसाठी शिवसेना डॉट कॉम हि संकस्थळ सुरु त्याचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं कार्यक्रमाला अहमदनगरचे शिवसेना नेते उपस्थित होते कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं सुमारे आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातले दर्जेदार चित्रपट दाखवले जाणार आहेत यावेळी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यानंतर नॉर्थलेस हा मेक्सिकन चित्रपट दाखवण्यात आला सोशल मीडियामुळे नवीन आणि जुन्या पिढीतलं अंतर मोठ्या प्रमाणात वाढतंय मुलांमध्ये कलात्मक दृष्टिकोन असेल तर ते जीवनात अधिक यशस्वी होतील असं मत घई यांनी यावेळी व्यक्त केलं गदिमाडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात काल पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ व्हायोलिन वादक संगीतकार प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार पुष्पा भट यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार निवेदिता निवेदिका धनश्री लेले यांना चैत्रबन पुरस्कार आणि गायिका सावनी रवींद्र यांना विद्याप्रदान पुरस्कार यावेळी देण्यात आले गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता माझ्या कामाची सुरुवात गदिमा यांच्या काव्यानं झाली त्यांच्या नावानं पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मत प्रभाकर जोग यांनी यावेळी व्यक्त केला पत्रकार हा समाजाचा आरसा असतो मार्गदर्शक असतो त्याच्या लेखणीतून राजकारण्यांना दिशा मिळते आणि त्याचा थेट लाभ समाजाला होतो असं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांच्या फेटे आणि या फटकारे या पुस्तकाचं प्रकाशन काल शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते आज इंटरनेट हा मोठा पत्रकार झाला काही क्षणातच माहितीची देवाणघेवाण होते अशा काळात प्रत्येकानं वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे असं मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय अ गटातल्या महिला फेरी एकेरीच्या लढतीत सिंधूनं जपानच्या सायाका सात्तोला एकवीस तेरा एकवीस बारा असं पराभूत केलं छत्तीस मिनिटं चाललेल्या या लढतीत सुरुवातीला दोघींची चुरस होती मात्र नंतर सिंधूनं अकरा आठ अकरा सहा एकोणीस सात अशी आघाडी घेत सात्तोवर मात केली सिंधूची आता अखेरच्या साखळी लढतीत जपानच्या अकेन यामागुशी लढत होणार आहे पुरुषांच्या ब गटातल्या लढतीत तैवानच्या चू लियन चेननं भारताच्या किदंबी श्रीकांतवर एकवीस अठरा एकवीस अठरा अशी सरळ सेटमध्ये मात केली जागतिक क्रमवारीत श्रीकांत चौथ्या तर चेन सातव्या क्रमांकावर आहे आणि आता हवामान येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ओक बातम्या पुन्हा एकदा संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून अधिवेशन लोकोपयोगी होण्यासाठी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं सर्व पक्षांना आवाहन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं सा सबलीकरण आणि पायाभूत सेवा क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना हे सरकारचं सा महत्वाचं उद्दिष्ट अरुण जेटली चंद्रपूर औरंगाबाद तसंच नागपूर ऊर्जा प्रकल्पांना मिळाले राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार सर्वांना चोवीस तास वीस उपलब्ध व्हावी असं राष्ट्रपतींचं आवाहन लोकप्रतिनिधींवरील प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी बारा विशेष न्यायालय स्थापन करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब आधारला विविध कल्याणकारी योजनांशी जोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होण्याची शक्यता आणि पीव्ही सिंधूची दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य पुढच्या बातमीपत्रात नमस्कार